कोरेगाव भीमा इथं झालेल्या दंगलीत सणसवाडीच्या राहुल फटांगरे नावाच्या युवकाचा नाहक बळी गेला. दंगली करणारे दंगली करतात पण त्यात जीव जातो तो राहुल सारख्या निरपराध व्यक्तीचा. हेच भीषण वास्तव दाखवणारा जी 24 तासचा हा रिपोर्ट आपण पाहूया. पुणे नगर महामार्गावरचं सणसवाडी गाव. इथले गावकरी सध्या तणावाच्या वातावरणात जगत आहेत, त्याला कारणही तसंच आहे. याच गावातला राहुल फटांगरे हा युवक कोरेगाव भीमा इथं झालेल्या दोन गटातल्या दंगलीत नाहक बळी गेला. 1 जानेवारीला कोरेगाव भीमा गावातल्या विजय स्तंभाला मानवंदना देण्याकरता लाखोंची गर्दी जमलेली असताना दंगल उसळली. दोन्ही बाजूंनी जोरदार दगडफेक सुरू झाली. नेमका त्याचवेळी काही कामानिमित्त रस्त्यावर असलेल्या राहुलला दगड लागले. त्यात कोणत्याही गटाचा भाग नसलेल्या राहुलचा दुर्दैवी मृत्यू झाला. गेला म्हणून त्या इथं फाट्यावर गेला. मी लगेच येतो, मी जेवायला माग येतो, आय आपण दोघ जण जेवू म्हणला. माग येतो तर तो आलाच नाही. तिकडच मोठ धक्का पडला तर माहीतच नाही मला. मला काही अपेक्षा नाही. माझ मला तेवढंच नद्र पडक अब्बास. मला काही नको. दंगलीशी त्याचा काहीही संबंध नसताना राहुलचा हकनाक बळी गेला. त्याच्या मागे वृद्ध आई, भाऊ, बहीण असं कुटुंब आहे. बहिणीचं लग्न झालंय. त्याचा लहान भाऊ पोलीस दलात कामाला आहे. मुख्यमंत्र्यांनी राहुलच्या कुटुंबाला 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे हे त्यांना माध्यमातूनच कळलं. पण एवढा मोठा आघात होऊनही साधा सरकारचा कुणी प्रतिनिधी सांत्वना करता त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही. चौफल्या मार्गे तिकडनं सालवापूर हायवेवरनं ससनला गेलो रात्रीच्या वेळी. तिथं मग सगळा पोलीस बंदोबस्त वगैरे होता आणि ससनला मग पोस्टमार्टम करून आम्ही बडे ताब्यात घेऊन या सणसवाडी ठिकाणी दंगल वगैरे हे असल्या कारणाने आम्ही मग इकडं बॉडीनंतर आमच्या गावाला घेऊन गेलो आणि भावावरती तिकडं अंत्यसंस्कार केले. ही हानी कधी न भरून निघणारी अशी ही कुटुंबाची हानी झालेली आहे आणि समाजामध्ये असं होऊ नये म्हणून आमचं संपूर्ण कुटुंबियांतर्फे सर्वांना समाजाला हे सांगणं आहे की हा जो महाराष्ट्र आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. त्यांच्या विचारांचे वारसदार आपण व्हायला हवं. हिंसेला कोणताही धर्म नसतो. जे काही कोरेगाव भीमात घडलं ते निश्चितच निषेधार्य आहे. मात्र राहुल सारख्या निरपराध्यांचे बळी गेल्यानंतर तरी आपला समाज भानावर येणार का, हाच खरा सवाल आहे. साईदीप भोबळे, झी मीडिया, सणसवाडी.